नमस्कार। महाबळेश्वर ग्रेस्थान नगर परिषद संचालित ग्रेस्थान प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर, मी प्राध्यापक गुलाब आंबराळे आपलं स्वागत करत आहे। आज आपण प्रकरण 5 द्वितीय आर्थिक क्रिया यामधील उपघटक औद्योगिक प्रदेश याची माहिती जी आहे माहिती आज आपण घेणार आहे। तर औद्योगिक प्रदेशाचे खंडनिहाय वितरण म्हणजे जे प्रत्येक खंडामध्ये असणारे जे प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत या औद्योगिक प्रदेशांची आज आपण माहिती घ्यायची आहे। ज्या ठिकाणी अनेक उद्योगांचं केंद्रीकरण झालेले आहे, एकमेकाला पूरक असे अनेक उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत, असा प्रदेश म्हणजे औद्योगिक प्रदेश। आणि हे जे ज्या ठिकाणी औद्योगिक प्रदेश निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी वाहतूक दळणवळणाचे साधने, उद्योगांचं एकत्रीकरण अशा अनेक घटक त्या ठिकाणी उपलब्ध झालेले असतात आणि त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास जो आहे, आर्थिक विकास जो आहे, हा आर्थिक विकास घडून आलेला असतो। आज आपण सुरुवातीला उत्तर अमेरिका खंड, या उत्तर अमेरिका खंडामध्ये असणारे जे प्रमुख औद्योगिक प्रदेश जे आहेत या प्रदेशांची माहिती आज आपण घेणार आहे। तर उत्तर अमेरिका या खंडामध्ये संयुक्त संस्थाने, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा या दोन प्रदेशांमध्ये असणारी जी सलग क्षेत्र जे आहेत, सलग औद्योगिक प्रदेश जे आहेत, या प्रदेशांची माहिती आता आपण घेणार आहे। संयुक्त संस्थाने आणि कॅनडा या उत्तर अमेरिका खंडातील प्रमुख देश आहेत आणि या ठिकाणी औद्योगिक विकास जो आहे हा औद्योगिक विकास या दोन्ही देशांमध्ये वेगाने झालेला आहे। जे आपण पाहिलं तर युरोपमध्ये प्रथम औद्योगिक क्रांती झाली आणि 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे, परंतु युरोपच्या तुलनेने उत्तर अमेरिका खंडामध्ये औद्योगिक विकासाची सुरुवात जी आहे ही सुरुवात उशिराने झालेली आहे। परंतु युरोपच्या तुलनेत सध्या संयुक्त संस्थाने आणि कॅनडा या देशांचा औद्योगिक विकास जो आहे हा औद्योगिक विकास अतिशय वेगाने घडून आलेला आहे। आता यामध्ये जे प्रमुख औद्योगिक प्रदेश जे आहेत त्यामध्ये पण न्यू इंग्लंड क्षेत्र, मध्य अटलांटिक प्रदेश, मध्य पश्चिमी प्रदेश, ईशान्येकडील औद्योगिक प्रदेश, दक्षिणेकडील औद्योगिक प्रदेश, पश्चिमेकडील प्रदेश आणि न्यूयॉर्क विभाग असे एकूण 7 प्रमुख औद्योगिक विभाग या ठिकाणी आहेत। आता हे जे न्यू इंग्लंड क्षेत्र जे आहे हे न्यू इंग्लंड क्षेत्र या ठिकाणी या युरोपीय जे देश आहेत प्रामुख्याने इंग्लंड या देशातील लोकांनी त्या ठिकाणी किंवा इंग्लंड ब्रिटनमधील लोकांनी त्या ठिकाणी प्रथम औद्योगिक वसाहती ज्या आहेत या वसाहती निर्माण केलेल्या होत्या। त्यामुळे त्या प्रदेशाचं जे नाव जे आहे हे नाव न्यू इंग्लंड क्षेत्र असं त्या प्रदेशाचं जे नाव जे आहे हे नाव पडलेलं आहे। आता या ठिकाणी न्यू इंग्लंड प्रदेशामध्ये अटलांटिक प्रदेश, मोहाक व्हॅली प्रदेश, काही त्या ठिकाणी असणारा पिट्सबर्गचा प्रदेश, असे काही महत्वाचे एरी सरोवराचा प्रदेश, पंचमहा सरोवरांचा प्रदेश, असे या ठिकाणी प्रमुख असे औद्योगिक प्रदेश जे आहेत हे या ठिकाणचे प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत। त्यामध्ये न्यू इंग्लंड प्रदेश जो आहे हा 18व्या शतकाच्या सुरुवातीला न्यू इंग्लंड विभाग सर्वप्रथम त्या ठिकाणी सुती वस्त्र उद्योग जो आहे या सुती वस्त्र उद्योगाची स्थापना जी आहे ही स्थापना झालेली आहे आणि त्यामुळे तो जो प्रदेश जो आहे हा प्रदेश हा सुती वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे इंग्लंडमधील लोकांनी, ब्रिटनमधील लोकांनी या प्रदेशाची सुरुवात जी आहे ही सुरुवात केलेली आहे। आता हे जे प्रदेश जे आहेत आपण नकाशामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पहा, हे या ठिकाणी असणारे हे जे प्रदेश या ठिकाणी असणारा न्यू इंग्लंड क्षेत्र या भागामध्ये आहे। नंतर पश्चिमेकडील किनारपट्टीचा प्रदेश या ठिकाणी असणारा औद्योगिक प्रदेश आहे। त्यानंतर इकडे सुद्धा न्यूयॉर्क क्षेत्र, त्यानंतर कॅनडामधील काही औद्योगिक प्रदेश या ठिकाणी येतात।
त्यानंतर मध्य अटलांटिक प्रदेश आणि मध्य पश्चिमी प्रदेश असे या ठिकाणचे जे प्रमुख जे प्रदेश आहेत हे प्रमुख प्रदेश या भागामध्ये आहेत. म्हणजे उत्तर अमेरिकेतील हा जो ईशान्य भाग जो आहे म्हणजे या भागामध्ये या ठिकाणी या औद्योगिक विभाग जे आहेत या औद्योगिक विभागांचं जास्त प्रमाणामध्ये केंद्रीकरण झालेलं आहे. या ठिकाणी अनेक उद्योग जे आहेत अनेक उद्योगांचं केंद्रीकरण या भागामध्ये झालेलं आहे. त्यानंतर या मध्य पश्चिमी किनारी प्रदेश जो आहे या ठिकाणी औद्योगिक प्रदेश आहे. त्यानंतर पॅसिफिक किनाऱ्यालगतचा प्रदेश आहे आणि या भागामध्ये पुन्हा न्यू इंग्लंड क्षेत्र जे आहे ते या भागामध्ये आहे. म्हणजे असं या उत्तर अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने यूएसए आणि कॅनडा हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये ही जी औद्योगिक क्षेत्र जे आहे ही औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी येतात. आता या भागामध्ये म्हणजे न्यू इंग्लंड क्षेत्र जे आहे या ठिकाणी जे काही प्राकृतिक घटक जे आहेत हे प्राकृतिक घटक कोणते आहेत की त्यामुळे त्या ठिकाणी या उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. तर भूस्वरूपाचा उंच सकल्पना आणि हवामानामध्ये असणारी विविधता या संयुक्त संस्थाने उत्तर अमेरिका या उत्तर अमेरिकेतील खंडामध्ये रॉकी पर्वत आणि ॲपिलेशन पर्वत हे दोन प्रमुख पर्वत आहेत आणि या दोन्ही पर्वतांमध्ये म्हणजे हा जो उंच सकल्पना जो आहे या ठिकाणी वेगवेगळ्या खनिजांचे साठे आहेत. प्रामुख्याने लोहाचा साठा आणि दगडी कोळशाचा साठा या पर्वतीय क्षेत्रामध्ये आहे. अमेरिका खंड जे आहे या खंडाचा पूर्व पश्चिम विस्तार आणि दक्षिण उत्तर विस्तार जो आहे हा विस्तारही जास्त आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हवामानाची जी विविधता जी आहे ही विविधता या ठिकाणी आढळते आणि ते जे हवामान जे आहे हे हवामान अनेक उद्योगांना पोषक ठरलेलं आहे. दुसरा जो घटक आहे खनिजांचा समृद्ध साठा या ठिकाणी म्हणजे अनेक प्रकारची खनिजे जी आहेत ही खनिजे या उत्तर अमेरिका खंडामध्ये आहेत. खनिजांचा समृद्ध साठा या ठिकाणी उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल जो आहे हा कच्चा माल या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रॉकी पर्वतीय क्षेत्र पंचमहासरोवरांचा प्रदेश आणि ॲपिलेशन पर्वताचं क्षेत्र प्रामुख्याने ईशान्य ॲपिलेशनचा जो भाग जो आहे या भागामध्ये अनेक प्रकारची जी खनिजे जी आहेत या खनिजांचे साठे या ठिकाणी प्रामुख्याने दगडी कोळसा लोहाचा साठा बॉक्साईडचा साठा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि जो मूलभूत उद्योग जो आहे लोहपोलाद उद्योगासाठी आवश्यक असणारी खनिजे या खंडामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्या भागामध्ये या औद्योगिक प्रदेशाचा विकास हा जो आहे हा झालेला आहे. त्यानंतर कच्चा माल म्हणून वापरली जाणारी अनेक कृषी उत्पादने जी आहेत ती कृषी उत्पादने या ठिकाणी आढळतात. म्हणजे कच्चा माल उद्योगांना लागणारा कच्चा माल जो आहे शेती व्यवसायातून उपलब्ध होणारी अनेक कृषी उत्पादने जी आहेत ही कृषी उत्पादने या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर अटलांटिक महासागराच्या पलीकडील उत्तर अमेरिकेचे स्थान म्हणजे अमेरिकेचे स्थान जे आहे हे अमेरिकेचे स्थान अटलांटिक महासागरामध्ये असणारे हे उत्तर अमेरिकेचे स्थान आहे. उत्तर अटलांटिक महासागर जो आहे त्या उत्तर अटलांटिक महासागरामध्ये हा अमेरिका खंड जो आहे हा अमेरिका खंड आहे आणि त्यामुळे या उत्तर अमेरिका म्हणजे अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यान हा खंड असल्यामुळे या ठिकाणी जो व्यापाराचा विकास जो आहे हा व्यापाराचा विकास या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे प्राकृतिक घटक त्या ठिकाणी पंचमहासरोवरे आणि मोठ्या नद्या. या ठिकाणी असणारी पंचमहासरोवरे हा एक उत्तर अमेरिकेतील औद्योगिक प्रदेशांना प्रभावित करणारा अतिशय महत्वाचा असा घटक आहे पंचमहासरोवरे. त्यामध्ये असणारे एरी सरोवर जे आहे हे या उद्योगासाठी किंवा औद्योगिक विभागासाठी प्रसिद्ध असणारे हे सरोवर आहे.
मिशिगन सरोवर, सुपीरियर सरोवर असे त्या ठिकाणचे महत्त्वाचे असे सरोवरे आहेत आणि त्यांचा विस्तारही मोठा आहे. या ठिकाणी असणाऱ्या ज्या नद्या ज्या आहेत प्रामुख्याने सेंट लॉरेन्स नदी आणि मिसिसिपी नदी, मिसिसिपीच्या मिसुरी, केंटुकी, ओहिओ या ज्या नद्या ज्या आहेत या सर्व नद्या या उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या अशा नद्या आहेत. त्यातच सेंट लॉरेन्स नदी जी आहे ही नदी पंचमहासरोवरांच्याद्वारे अटलांटिक महासागराला जोडलेली आहे आणि त्यामुळे एक असा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा असा जलमार्ग या उत्तर अमेरिका खंडातून जाणारा, खंडामध्ये जाणारा हा एक अटलांटिक महासागराला जोडणारा असा एक महामार्ग, जलमार्ग हा तयार झालेला आहे. म्हणजे पंचमहासरोवरांच्याद्वारे होणारी स्वस्त अशी जलवाहतूक या खंडामध्ये उपलब्ध झालेली आहे. दोन्ही बाजूला, एका बाजूला रॉकी पर्वत आणि एका बाजूला ऍपिलेशन पर्वत, खनिज संपन्न पर्वत आहेत आणि त्यातून जी काही कच्चा माल असेल किंवा वेगवेगळी जी कृषी उत्पादने जी असतील यांची वाहतूक करण्यासाठी या नद्या ज्या आहेत या नद्या उपलब्ध झालेल्या आहेत. प्रामुख्याने मिसिसिपी नदीचे जे मैदान जे आहे हे कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. जगातील प्रमुख अशा सुपीक मैदानांपैकी हे मैदान आहे, त्यामुळे अनेक प्रकारची त्या ठिकाणी कृषी उत्पादने जी आहेत ही कृषी उत्पादने त्या ठिकाणी पिकवली जातात, उत्पादित केली जातात. त्या ठिकाणी असणारा प्रेरी प्रदेश जो आहे हा एक सुपीक असा प्रदेश आहे आणि या प्रेरी प्रदेशामध्ये जी शेती केली जाते व्यापारी शेती आणि या शेतीतून मिळणारी अनेक कृषी उत्पादने जी आहेत ही उत्पादने उद्योगांसाठी, उद्योगांना कच्चा माल म्हणून वापरली जातात आणि त्यामुळे या ठिकाणी उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. त्यानंतर हा एक घटक आहे दंतूर किनारपट्टी. दंतूर किनारपट्टी म्हणजे काय, तर ज्या किनाऱ्यालगत आखात आणि भूशीर यांची निर्मिती झालेली असते त्याला दंतूर किनारपट्टी असे म्हटले जाते. म्हणजे आखात आणि भूशीर यांची निर्मिती झालेली जर असेल तर त्या ठिकाणी जहाजे नांगरणे किंवा जहाजे उभी करण्यासाठी ही किनारपट्टी उपलब्ध होते आणि त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे जी आहेत या नैसर्गिक बंदरांची निर्मिती ही त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे पॅसिफिक महासागराचा किनारा कॅलिफोर्नियाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणची किनारपट्टी दंतूर आहे. तसेच अटलांटिक महासागराचा जो किनारा आहे न्यूयॉर्क बंदर, बोस्टन बंदर ही ज्या ठिकाणी सुद्धा किनारपट्टी जी आहे किनारपट्टी दंतूर किनारपट्टी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक व्यापाराचा विकास जो आहे, जलमार्गाने होणारा जो व्यापार जो आहे या व्यापाराचा विकास या ठिकाणी झालेला आहे. या दंतूर किनारपट्टीमुळे ज्या उत्तर अटलांटिक जो जलमार्ग जो आहे हा जलमार्ग या खंडाला उपयुक्त ठरणार असा मार्ग ठरलेला आहे. म्हणजे युरोपची किनारपट्टी आणि उत्तर अमेरिकेची किनारपट्टी यांना जोडणारा हा जलमार्ग आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी व्यापाराचा विकास जो आहे हा व्यापाराचा विकास झालेला आहे. म्हणजे हे प्राकृतिक घटक जे आहेत या प्राकृतिक घटकांबरोबरच काही मानवी घटक या औद्योगिक प्रदेशासाठी प्रभावित करणारे घटक आहेत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्रचंड भांडवलाची उपलब्धता. आता हा जो खंड जो आहे उत्तर अमेरिका खंड असेल किंवा कॅनडा हा त्यातील संयुक्त संस्थाने आणि कॅनडा हे जे भाग जे आहेत हे दोन्ही प्रदेश जे आहेत हे दोन्ही प्रदेश विकसित असे प्रदेश आहेत आणि त्यामुळे या उद्योगांसाठी आवश्यक असणारे भांडवल जे आहे हे भांडवल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. त्यानंतर निर्यातीच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. दोन्ही बाजूला पॅसिफिक महासागराचा किनारा असेल, त्यानंतर अटलांटिक महासागराचा किनारा असेल, दोन्ही किनाऱ्यावरती मोठे आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत आणि त्यामुळे आशिया खंडाला म्हणजे जपानच्या किनाऱ्याकडे जाणारा उत्तर पॅसिफिक महामार्ग, उत्तर पॅसिफिक जलमार्ग आणि युरोप आणि अमेरिका खंडाला जोडणारा हा उत्तर अटलांटिक जलमार्ग, तसाच पनामा कालवा जलमार्ग या जलमार्गाने व्यापार करण्याच्या सुविधा, निर्यात सुविधा या खंडाला उपलब्ध झाला. त्यामुळे अमेरिकेचा निर्यात व्यापार जो आहे हा निर्यात व्यापार विकसित असा आहे
आणि त्यामुळे त्या ठिकाणी उद्योगांचा जो विकास जो आहे हा विकास झालेला आहे. स्वस्त आणि कुशल मजुरांचा पुरवठा जो आहे हा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी कुशल मजूर जे आहेत या कुशल मजुरांची उपलब्धता झालेली आहे आणि स्वस्त मजूर जे आहेत हे स्वस्त मजूर सुद्धा उपलब्ध आहेत. दक्षिण अमेरिकेतून अनेक मजूर जे आहेत हे या ठिकाणी स्वस्त असे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी उद्योगांचा जो विकास जो आहे हा विकास हा झालेला आहे. त्यानंतर विस्तीर्ण बाजारपेठा ज्या आहेत मोठ्या बाजारपेठा या ठिकाणी आहेत. म्हणजे जे काही जगातील महत्वाची व्यापारी शहरे जी आहेत त्यामध्ये शिकागो हे एक महत्वाचं असं व्यापारी शहर या ठिकाणी आहे आणि आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये रेल्वे मार्गाच्या सुविधांमध्ये हे एक विकसित असे जगातलं शहर आहे की ज्या ठिकाणी रेल्वेचे जगातले सर्वात मोठे जंक्शन हे या शिकागो या शहरामध्ये आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी या व्यापाराचा विकास जो आहे हा व्यापाराचा विकास झालेला आहे. अमेरिकेचा अंतर्गत व्यापाराबरोबरच म्हणजे अमेरिकेच्या अंतर्गत उत्पादनांमध्ये असणारी विविधता या विविधतांमुळे त्या ठिकाणी व्यापाराचा विकास झालेला आहे. अनेक बाजारपेठा ज्या आहेत या बाजारपेठा या त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर उत्कृष्ट संदेशवहन वाहतूक आणि दळणवळणाची साधने या ठिकाणी आहेत. अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमान मार्ग जे आहेत लॉस एंजेल्स ते न्यूयॉर्क यांना जोडणारे हे विमान मार्ग या ठिकाणी आहेत. अमेरिकेचा पूर्व पश्चिम विस्तार हे जास्त आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी उत्कृष्ट संदेश वहनाची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे उद्योगांचा विकास व्यापाराचा विकास हा झालेला आहे. या ठिकाणी अनेक नैसर्गिक बंदरे जी आहेत ही बंदरे निर्माण झालेली आहेत. म्हणजे या मानवीय घटकाने तुम्हाला मला सांगितलं की या ठिकाणची जी किनारपट्टी जी आहे ही किनारपट्टी दंतूर किनारपट्टी आहे आणि त्यामुळे व्यापाराच्या विकासासाठी आवश्यक असणारी नैसर्गिक बंदरे आणि गोद्या म्हणजे हा जो माल जो आहे हा माल साठवण्यासाठी मोठमोठी गोडाऊन गोद्या समुद्र किनाऱ्यालगत नेव्ही ज्या आहेत या नेव्ही उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे तो जो व्यापाराचा विकास जो आहे हा व्यापाराचा विकास या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी असणारे प्रमुख उद्योग कोणकोणते आहेत तर अन्न आणि पेय अन्न प्रक्रिया उद्योग आहेत, पेय उत्पादन आहेत, वाहन उद्योग, विमाने, धातू उद्योग, वेगवेगळ्या जोडणीचे उद्योग, पेट्रोकेमिकल उद्योग, स्टील उद्योग, दूरसंचार उपकरणांचे उद्योग, रसायनांची निर्मिती उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, ग्राहक उपयोगी जे काही वस्तू ज्या आहेत या वस्तू निर्मितीचे उद्योग, लाकडी उद्योग आणि जड रसायने इत्यादी जे उद्योग जे आहेत हे उद्योग या ठिकाणी स्थापन झाले. म्हणजे प्रामुख्याने उत्तर अमेरिका खंडामध्ये असणारा हा केमिकल उद्योग, त्यानंतर मोटार बांधणी उद्योग, कॅनडामध्ये हा जो वूड इंडस्ट्री जी आहे लाकूड उद्योग जो आहे या लाकूड उद्योगाचा विकास हा कॅनडामध्ये झालेला आहे. वेगळ्या असते ओटावा, विनिपेग ही शहरे जी आहेत ही शहरे लाकूड उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहेत. म्हणजे हा कॅनडाचा उत्तरेकडचा जो भाग जो आहे हा भाग आपण पाठीमागे पाहिलं की त्या ठिकाणी सुचिपर्णी अरण्य जे आहेत मऊ लाकडाचे अरण्य हे त्या ठिकाणी आढळतात. उत्तर अमेरिकेतील अलास्का हा जो भाग आहे आणि कॅनडाचा भाग या भागामध्ये सुचिपर्णी अरण्य मऊ लाकडाचे अरण्य आहे आणि मग त्या ठिकाणचे लाकूड जे आहे या लाकडापासून कागदाचा लगदा तयार केला जातो. कागद निर्मितीचा उद्योग जो आहे हा उद्योग या ठिकाणी विकसित झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा कागद निर्मितीसाठी कॅनडा हा जो देश जो आहे हा देश प्रसिद्ध आहे. बऱ्याच देशांच्या चलनी नोटा निर्माण करण्यासाठी वापरला जाणारा जो कागद जो आहे हा कागद हा कॅनडा देशामध्ये तयार करून त्या ठिकाणाहून तो निर्यात केला जातो. त्यानंतर विमान बांधणी उद्योग जो आहे या उद्योगाचा विकास सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि आता सध्या संपूर्ण जगामध्ये विकसित होणारा जो अन्न प्रक्रिया उद्योग जो आहे फूड इंडस्ट्री जी आहे या अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकास सुद्धा या उत्तर अमेरिका खंड जो आहे या उत्तर अमेरिका खंड आणि कॅनडा या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी असणारे जे काही प्रमुख औद्योगिक केंद्र जे आहेत यामध्ये पिट्सबर्ग, संयुक्त संस्थानामध्ये येणारे न्यूजर्सी, शिकागो, मेरीलँड, बाल्टीमोर, लॉस एंजिल्स, बोस्टन या ठिकाणची महत्वाची
औद्योगिक केन्द्र है। पिट्सबर्ग हे जे शहर जे आहे या ठिकाणी लोहपोलाद उद्योग जो आहे या लोहपोलाद उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि म्हणून या प्रदेशाला लोहपोलाद उद्योगाची राजधानी असं या पिट्सबर्ग शहराला म्हटले जाते। हे जे शहर जे आहे अपेनेशन पर्वत आणि मिनिसोटा हे जे राज्य जे आहे या राज्यातून राज्यामध्ये असणारे हे शहर आहे आणि मिनिसोटा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोहाचा साठा आहे आणि त्याचप्रमाणे लोहखनिजाचा बरोबरच दगडी कोळशाचा साठा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पोलाद उद्योग जो आहे या पोलाद उद्योगाचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे। त्याचबरोबर पंचमहासरोवरांच्या तिकडे असणारे डेट्रॉइट, टोलेडो, शिकागो, मिलवॉकी ही जी केंद्र जी आहेत त्याचा प्रमुख अशी औद्योगिक केंद्र ही या उत्तर अमेरिकेमध्ये येतात आणि कॅनडामध्ये विनिपेग आणि ओटावा ही प्रमुख अशी लाकूड उद्योगाची जी केंद्र जी आहेत ही केंद्र या ठिकाणी असतात। म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये असणारी ही प्रमुख अशी औद्योगिक केंद्र आहेत। म्हणजे हा उत्तर अमेरिका हा जो खंड जो आहे हा जगातला एक प्रमुख असा औद्योगिक विकसित असणारा असा हा प्रदेश आहे। या ठिकाणी मानवी घटकांबरोबरच काही प्राकृतिक घटक जे आहेत हे घटक उपलब्ध ठरलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे हा परिणाम या ठिकाणच्या औद्योगिक विकासावर झालेला आहे असा हा पहिला आपण खंड बघितला उत्तर अमेरिका आणि या उत्तर अमेरिकेच्या प्रदेशामध्ये असणारे प्रमुख औद्योगिक प्रदेश। आता दुसरा जो प्रदेश जो आहे दुसरा जो खंड जो आहे तो खंड म्हणजे युरोप खंड, पश्चिम युरोप, युरोपातील रशिया आणि त्या ठिकाणची इतर क्षेत्र या तीन भागांत त्या युरोप खंडाची विभागणी केलेली आहे। या तीन ठिकाणी असणारे ही प्रमुख औद्योगिक प्रदेश जे आहेत या औद्योगिक प्रदेश या ठिकाणी येतात। आता युरोपचा आपण पाहिलं तर युरोप हा एक विकसित असा प्रदेश आहे। सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती जी आहे ही औद्योगिक क्रांती ही युरोपमध्ये झालेली आहे आणि नंतर मग इतर देशांमध्ये या औद्योगिक क्रांतीचा जो प्रसार जो आहे हा प्रसार झालेला आहे। त्यामुळे युरोपमध्ये जो औद्योगिक विकास जो आहे हा औद्योगिक विकास हा वेगाने झालेला आहे। म्हणजे जगाच्या विकासाच्या औद्योगिक औद्योगिकरणाचा आराखडा युरोपमधूनच सुरू झालेला आहे। 19व्या शतकाच्या सुरुवातीला इतर प्रदेशांच्या तुलनेने ब्रिटनला प्रचंड औद्योगिकरणाचा फायदा जो आहे हा फायदा मिळालेला आहे। दक्षिण बेल्जियम, पॅरिस, जर्मनी, झेक रिपब्लिक, दक्षिणेकडील पोलंड, युरोपमधील जे हे जे औद्योगिक प्रदेश जे आहेत हे मुख्य प्रदेश त्या ठिकाणी कोळसा आणि लोहखनिजाचा प्रचंड साठा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे उद्योग जे आहेत किंवा औद्योगिक विकास जो आहे हा विकास झालेला आहे। म्हणजे पश्चिम युरोपमध्ये जर्मनी आणि फ्रान्स, इटली आणि ग्रेट ब्रिटन हे औद्योगिक प्रदेश आहेत। रशियाचे दोन भागामध्ये विभाजन होते, एक युरोपातील रशिया आणि एक आशियातील रशिया। युरोपातील रशियामध्ये मॉस्को, तुला बाल्टिमोर त्रिकोण हा जो आहे आणि उरल, होलगा, उरल पर्वतीय क्षेत्र हे या ठिकाणचे महत्वाचे आहे आणि इतर क्षेत्रामध्ये स्कॅनेडियन देश, स्वित्झर्लंड आणि पोलंड हे जे प्रदेश जे आहेत या ठिकाणी औद्योगिक विकास जो आहे हा विकास झालेला आहे। त्या ठिकाणी हा जो नकाशा जो आहे नकाशामध्ये दाखवलेला आहे की या युरोपातील जो रशिया जो आहे यामध्ये हा मॉस्को तुला या ठिकाणी असणारा प्रदेश, मॉस्को तुला गार्की हा त्रिकोण म्हणजे या भागामध्ये जो औद्योगिक विकास जो आहे हा विकास झालेला आहे। त्यानंतर या भागामध्ये स्कॅनेडियन, स्वित्झर्लंड वगैरे हा जो भाग जो आहे या ठिकाणी येतो। या भागामध्ये ग्रेट ब्रिटनचा प्रदेश या ठिकाणी आहे। त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड जो भाग जो आहे हा भाग या ठिकाणी येतो। म्हणजे असा हा युरोपीय प्रदेश हा उरल पर्वतीय क्षेत्र, रशियामध्ये येणारे उरल पर्वतीय क्षेत्र हा एक घडी पर्वत आहे आणि या भागामध्ये सुद्धा उच्च प्रतीचा जो दगडी कोळसा आहे
जे अँथ्रोसाइट प्रकारचा दगडी कोळसा हा या भागामध्ये जो आहे हा या ठिकाणी आढळतो. म्हणजे हा युरोपीय प्रदेश प्रामुख्याने पश्चिम युरोप, या पश्चिम युरोपमध्ये हे प्रमुख जे औद्योगिक प्रदेश जे आहेत हे औद्योगिक प्रदेश या ठिकाणी आढळतात. आता यांना प्रभावित करणारे जे घटक जे आहेत पश्चिम युरोपसाठी प्राकृतिक घटक आहेत, त्यामध्ये मासेमारी, अनुकूल हवामान आणि दुग्धोत्पादने. म्हणजे पश्चिम युरोपीय देशांमध्ये हवामान जे आहे हे समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आहे आणि या ठिकाणच्या अनेक देशांमध्ये मासेमारी हा व्यवसाय जो आहे या व्यवसायाचा विकास हा झालेला आहे पश्चिम युरोपीय देशांमध्ये. पाठीमागे आपण पाहिलं की या ठिकाणी असणारी डॉगर बँक जे आहे, उत्तर समुद्रामध्ये येणारे मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारे भूखंड मंच डॉगर बँक हे पश्चिम युरोपीय देशांमध्ये समुद्र किनाऱ्यालगत आहे. त्यामुळे मासेमारी, माशांपासून जी उत्पादने जी आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर दुग्धोत्पादने युरोपीय देशांमध्ये ही जास्त प्रमाणामध्ये उत्पादित केली जातात. यामध्ये युरोपमध्ये असणारा जो गवताळ प्रदेश जो आहे या गवताळ प्रदेशामध्ये मिश्र शेती जी आहे ही मिश्र शेती केली जाते. या मिश्र शेतीमुळे त्या ठिकाणी दुग्धोत्पादन शेती जी आहे ही केली जाते. त्यामुळे पश्चिम युरोपमध्ये असणारे डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलँड या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये दुग्धोत्पादने ही उपलब्ध होतात. अनेक प्रकारची चराव कुरणे जी आहेत ही चराव कुरणे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी असणं म्हणजे तो स्टेपचा गवताळ प्रदेश हा प्रसिद्ध असा गवताळ प्रदेश समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश त्या ठिकाणी आहे आणि त्यातून ही चराव कुरणे ही पशुपालनासाठी उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर कोळसा उत्पादक प्रदेश आणि लोह खनिजांच्या खाणी जवळ आहेत. या युरोपीय देशांमध्ये जो प्रमुख जो प्रदेश आहे उत्पादित प्रदेश म्हणजे रुहरचा कोळसा प्रदेश, राहीन नदीचा जो प्रदेश जो आहे या ठिकाणी अनेक प्रकारची खनिजे आढळतात. राहीन नदी जी आहे ही राहीन नदी या पश्चिम युरोपची जीवनरेषा म्हणून ओळखली जाते आणि त्या राहीन नदीच्या प्रदेशामध्ये अनेक प्रकारची खनिजे ही आढळतात आणि स्वस्त अशी जलवाहतूक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हा एक त्या ठिकाणचा प्रभावित करणारा महत्वाचा असा प्राकृतिक घटक आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. आता युरोपातील रशिया त्यामध्ये तेल क्षेत्र, लोह आणि कोळशाच्या खाणी त्या ठिकाणी आहे, अनुकूल हवामान आहे आणि या ठिकाणी असणारी वोल्गा नदी या ठिकाणी प्रभावित करणारी आहे. इतर क्षेत्रामध्ये असणारे थंड हवामान, दंतूर किनारे, त्यांना येऊन मिळणाऱ्या मोठमोठ्या नद्या आणि सुचिपर्णी वने यामुळे या युरोपीय देशांमध्ये हे प्राकृतिक घटक असल्याने त्या ठिकाणी या उद्योगांचा विकास जो आहे हा उद्योगांचा विकास झालेला आहे. आता मानवी घटक कोणते आहेत, तर यांत्रिकरण वेगाने झालेले या ठिकाणी, कुशल कामगार युरोपीय देशांमध्ये आहेत, बंदरे आणि गोद्यांची सोय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनांना मागणी आहे, विस्तीर्ण बाजारपेठ आहे, लोहमार्ग आणि रस्ते मार्गांचा विकास जो आहे हा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि अंतर्गत जे जलमार्ग जे आहेत या जलमार्गांचा विकास या ठिकाणी झालेला आहे. वाहतूक सुविधा विशेषतः रेल्वे मार्ग, संदेशवहनाच्या सोयी, मोठमोठी विस्तारित अशी लोकसंख्या या ठिकाणी आहे आणि त्याचा उपयोग जो आहे हा उपयोग या ठिकाणच्या उद्योगांच्या विकासासाठी झालेला आहे. आणि जे इतर क्षेत्र जे त्यामध्ये कमी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी मर्यादित शेती आणि प्रमुख त्या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे या युरोपीय देशांमध्ये औद्योगिक विकास जो आहे हा औद्योगिक विकास झालेला आहे. या ठिकाणचे जे प्रमुख उद्योग जे आहेत त्यामध्ये लोह उद्योग, वेगवेगळ्या धातूंचे उत्पादन, पेट्रोलियम उद्योग, कोळसा उद्योग, सिमेंट, रसायने, औषधे, एरोपेस, रेल्वे वाहतूक उपकरणे, प्रवासी आणि व्यावसायिक वाहने निर्मिती, बांधकाम उपकरणे, औद्योगिक उपकरणे, जहाज बांधणी उपकरणे, विद्युत ऊर्जा उपकरणे, यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार उपकरणे, मासेमारीसाठी लागणारी काही यंत्रे, अन्न आणि पेय उत्पादने, फर्निचर, कागद, कापड उद्योग, तेल शुद्धीकरण यंत्रे,
कापड उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, ऑटोमोबाईल्स उद्योग, कृषी उत्पादने यासारख्या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी असणारा राहिनचा प्रदेश जो आहे युरोपमध्ये हा एक महत्त्वाचा असा प्रदेश आहे। हा महत्त्वपूर्ण औद्योगिक प्रदेश असून या ठिकाणी पश्चिम जर्मनी, बेल्जियम, फ्रांस, नेदरलँड या भागामध्ये हा प्रदेश आहे। राहिन आणि रूरचा नदीचा लगत असलेला हा प्रदेश आहे, त्यामुळे या ठिकाणचं असणारे रॉटरडॅम बंदर जे आहे, हे रॉटरडॅम बंदर युरोपमधील एक महत्त्वाचे असे बंदर आहे। नेदरलँडच्या मालकीचे हे बंदर आहे, परंतु त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये आयात आणि निर्यात जी आहे ही या बंदरातून होत असते। त्यानंतर या ठिकाणी स्टुटगार्टचा जो प्रदेश जो आहे, हा स्टुटगार्टचा प्रदेश एक महत्त्वाचा प्रदेश आहे। पश्चिम जर्मनी, ईशान्य फ्रान्स या ठिकाणी येणारा प्रदेश आहे, आणि जर्मनीमधील फ्रँकफुर्ट हे जे शहर जे आहे या ठिकाणचे महत्त्वाचे असे औद्योगिक केंद्र आहे। वाहन उद्योगासाठी हा प्रदेश जो आहे हा प्रदेश प्रसिद्ध आहे। मर्सिडीज बेंझ आणि ऑडी या गाड्या या प्रदेशामध्ये तयार, स्टुटगार्टचा जो प्रदेश जो आहे या प्रदेशामध्ये म्हणजे वाहन उद्योग जो आहे हा वाहन उद्योग या ठिकाणी विकसित असा उद्योग आहे। मर्सिडीज बेंझ आणि ऑडी या गाड्या या ठिकाणी तयार होतात, आणि या रॉटरडॅम नेदरलँडच्या मालकीचे फ्रँकफुर्ट जर्मनीमधील स्टुटगार्ट आणि लंडन या ठिकाणचे प्रमुख अशी औद्योगिक केंद्र आहेत। अनेक औद्योगिक केंद्र आहेत, परंतु ही महत्त्वाचे असे औद्योगिक केंद्र या युरोपीय प्रदेशामध्ये आहेत। अशा प्रकारे आज आपण उत्तर अमेरिका आणि युरोप खंड यामध्ये असणारे जे औद्योगिक प्रदेश आहेत या औद्योगिक प्रदेशांची माहिती घेतलेली आहे। प्रचत असायला आपण आशिया खंड जो आहे या आशिया खंडातील औद्योगिक प्रदेशांची माहिती जी आहे ही माहिती घ्यायची आहे। धन्यवाद। Thank you.